नवी मुंबई मध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सध्या जी आहे त्यामध्ये आगरी कोळी युवकांना आणि बांधवांना राजकीय दृष्ट्या इतर नेत्यांनी मनमर्जीवर अवलंबून राहावं लागते असं तरी चित्र तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिसतं, ते याबद्दल आपलं काय म्हणतो? नमस्कार सर, काय चाललंय एकंदरीत आता लॉकडाऊन आणि कोरोनाचा जो कार्यकाळ सध्या महामारीची चालू आहे त्या दरम्यान तुमचं कशा प्रकारे दिनचर्या चालू आहे आणि तुम्ही एक राजकीय व्यक्ती आहात, सामाजिक कार्य तुमचं काम असतं, तर ह्या दरम्यान तुमचं काम कसं चालू आहे याबद्दल काय सांगा? साधारणतः 22 मार्चपासून हे लॉकडाऊन झालं आणि त्यानंतर सगळेच लोक मीडियाच्या बातम्या बघून जरा घाबरलेलेच होते, त्याच्यामुळे घरातून कोणी बाहेर पडत नव्हतं आणि मग मी एक दिवस काय करायचं म्हणून एक माझ्या मित्राचा फोटो होता माझ्याजवळ आणि मग मी असा काढायचं ठरवलं की स्केच काढूया आपण असं जस्ट मजा म्हणून एक काढायला सुरुवात केली. नंतर मी तो फोटो काढला आणि मी ते माझ्या ग्रुपवर आम्ही सेंड केला. त्यातले आणखी 2 मित्र मला बोलले की अरे पाटील साहेब आमचा पण फोटो काढा, बरं ठीक आहे पाठवा. आणि अशा रीतीनं मी साधारण एप्रिल मे महिना साधारण जून महिन्यापर्यंत मी असं दिवसाकाठी एक स्केच मी पूर्ण करत होतो. त्यामध्ये माझे मित्र असतील, काही नातेवाईक असतील, काही चांगले सेलिब्रिटी असतील अशा लोकांचे मी स्केच काढत गेलो. आणि मध्ये मध्ये थोडंसं हा कोरोनाचा प्रभाव वाढत चालला होता आणि त्या काळामध्ये घरातूनच मग फोनवर महापालिकेशी संबंधित काही प्रश्न असतील, पोलीस स्टेशनचे संबंधित काही प्रश्न असतील, मग ते फोनवरच मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करत होतो. सर, कोरोना महामारीचा जो कार्यकाळ चालू आहे, प्रादुर्भाव कमी होण्याचं नाव घेतलं आहे, वाढत चाललं, त्या अनुषंगाने यापुढे नवी मुंबईकर जनतेने काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं म्हणजे प्रत्येकाने आता स्वतःची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे, कारण ही महामारी कधी संपेल हे काय सध्या तरी काही सांगू शकत नाही आणि त्या अनुषंगानं स्वतः डिस्टन्सिंग पाळणं खूप गरजेचं आहे, दुसऱ्यांच्या बरोबर मास्क नियमितपणे घालणं हे सुद्धा खूप अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे आपण बाहेर गेल्यावर सॅनिटायझरने हात स्वच्छ करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर घरात आल्यावर आपण स्वतःची स्वच्छता करून घेणं गरजेचं आहे, साबणाने हात धुणं गरजेचं आहे, हातपाय धुणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं स्वतःची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे असं मला वाटतं. सर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे लोक आयुक्तांना भेटत आहेत, काही सूचना देत आहेत. तुम्ही मागील काही दिवसापूर्वी तुमच्या पक्षाच्या शिष्टमंडळाचे महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांना तुम्ही भेटलात, तुम्ही आयुक्तांना काय सूचना केल्यात किंवा म्हणजे काय उपाययोजना अजून नवी मुंबईमध्ये झाल्या पाहिजे त्याबद्दल तुमची काय चर्चा झाली आहे त्याबद्दल जरा सविस्तर माहिती द्याल का? मागे नवी मुंबई महापालिकेचे कमिशनर मिसाळ साहेब होते आणि त्या अनुषंगाने सुद्धा मी त्यांना ईमेलच्या माध्यमातून त्यांना सूचना करत होतो की पहिल्यांदा प्रथम आपले नवी मुंबई महापालिकेची स्वतंत्र लॅब होणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर मग त्यांची बदली झाली आणि त्यानंतर जे नवीन आयुक्त आले अभिजित बांगर साहेब, आता नवीन आयुक्त असल्यामुळे त्यांना भेटणं खूप गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही सर्वजण भेटायला गेलो होतो आणि त्या पिरियडमध्ये त्यांना हेच सांगितलं की कोरोनाचा प्रादुर्भाव नवी मुंबईमध्ये वाढत चाललेला आहे आणि त्यासाठी आपली स्वतंत्र लॅब असणं गरजेचं आहे. परंतु त्यांनी सांगितलं की आपण आता अँटीजेन टेस्ट चालू करतोय, तर त्या संदर्भात आम्ही सांगितलं की ही जी टेस्ट आपण करणार ती आमच्या नवी मुंबई महापालिकेच्या सगळ्या नागरिकांना ही मोफत मिळाली पाहिजे. त्या अनुषंगाने आमची चर्चा झाली आणि बऱ्याच प्रमाणामध्ये काही सॅनिटायझेशन करणं गरजेचं होतं. सोसायटीमध्ये ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतात त्या ठिकाणी सॅनिटायझर होणं खूप गरजेचं असतं. तसेच बऱ्याचशा पेशंटला बेड मिळण्याची खूप मारामारी चालली होती, कारण काही पेशंट असे होत चालले होते कोरोनाचे की बेड न मिळाल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत होता आणि त्या अनुषंगाने त्यांना हे पण सांगितलं की काही खाजगी हॉस्पिटल्स असतील तर ती सुद्धा ताब्यात घेणं आपल्याला गरजेचं आहे, किंवा काही हॉल्स असतील तर ते क्वारंटाईन करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला
नवी मुंबईच्या नागरिकांना ठेवणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून असे काही जागा असतील त्यासुद्धा महापालिकेने ताब्यात घेतले पाहिजेत आणि त्या अनुषंगानं कमिशनर साहेबांनी सकारात्मक चर्चा केली आमच्याशी आणि त्यांनी चांगली पावलं टाकलेली आहेत आणि आज आपण त्याचं बघत आहोत. तर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून एक चांगलं काम आता सध्या चाललेलं आहे. साहेब, नवी मुंबई शहर हे आगरी गोळी बांधवांचं शहर म्हणून ओळखलं जात आहे आतापर्यंत, कारण नवी मुंबई शहर उभारण्यामध्ये आगरी गोळी बांधवाचा समाजाचा खूप मोठा हात आहे त्यामध्ये. पण हे असं असताना आपणास असं वाटत नाही का की आगरी गोळी बांधवांना सध्या तरी राजकारणामध्ये तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये कुठेतरी डावलण्याचा प्रयत्न होतोय असं तुम्हाला वाटत नाही? याबद्दल आपल्या काय भावना? नवी मुंबई ही जी वसलेली आहे ती मुळात आपण आगरी कोळी बांधवांच्या जमिनीवरच वसलेली आहे याबद्दल दुमत नाही आहे. त्यामध्ये आणखी असा काही समाज आहे की आपण त्यांना बारा बलुतेदार म्हणतो. की पूर्वी असे काही त्यामध्ये कुंभार समाज असेल, काही न्हावी समाज असेल, काही गुरुड समाज असेल, असाच प्रकारचा काही अल्पसंख्यक समाज जो होता नवी मुंबईमध्ये त्यांचंसुद्धा काही प्रकारे योगदान आहेच या नवी मुंबईसाठी. आणि पण प्रामुख्याने आगरी कोळी हा समाज जास्त असल्यामुळे आगरी कोळी यांच्या जीवावरही नवी मुंबई वसलेली आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही स्थानिक लोकांना जास्तीत जास्त पक्षामध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि एक बघितलं तर आता सत्ता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे आहेत आणि या ठिकाणी जे बरेचसे काही जुने कार्यकर्ते असतील ते इतर पक्षामध्ये असल्यामुळे माझ्या मते तर नवीन आगरी कोळी समाजाच्या तरुणांना या राष्ट्रवादी पक्षामध्ये तर खूप वाव आहे आणि खूप संधी आहे आणि त्यांनी भविष्याचा विचार करून जास्तीत जास्त युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणं गरजेचं आहे आणि आम्ही सतत त्यांच्यासाठी त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि माझ्या मते नवी मुंबईमध्ये जर वर्चस्व ठेवायचं असेल तर आगरी कोळी बांधव यांना पक्षामध्ये घेणं गरजेचंच आहे असं मला वाटतं. सर, जसं तुम्ही म्हणाला की नवी मुंबई ही आगरी कोळी बांधवाच्या मेहनतीवर बसलेली आहे यामध्ये शंकाच नाही आहे, दुमतच नाही आहे. त्याचपाठोपाठ तुम्ही म्हणाल बाकी इतर समाजाचे यामध्ये योगदान आहे, यामध्ये माथाडी कामगाराचा एक फार मोठा मोलाचा भाग आहे तेही आपण नाकारत नाही आहे. पण माझा जो अगोदरचा जो प्रश्न होता की नवी मुंबईमध्ये जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सध्याची आहे त्यामध्ये आगरी कोळी युवकांना आणि बांधवांना राजकीयदृष्ट्या इतर नेत्यांच्या मनमर्जीवर अवलंबून राहावं लागतंय असं तरी चित्र तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिसतंय, ते याबद्दल आपलं काय मत असेल? सुरुवातीला ज्या नेत्यांच्या खांद्यावर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा होती आता ते इतर पक्षामध्ये गेल्यामुळे साहजिकच थोडंसं आम्हाला एक वेगळा काळ होता आमच्यासाठी. परंतु त्यानंतर आमच्या ह्या नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे हे आले आणि त्याचबरोबर आमचे नवी मुंबईचे पक्षाचे निरीक्षक प्रशांत पाटील हे मदतीला आले आणि त्या अनुषंगानं आम्ही प्रत्येक जण सर्वांशी चांगल्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि हे बरोबर आहे की काही वेळा आपल्याला बाहेरच्या नेत्यांवर अवलंबून राहावं लागतं, कारण जोपर्यंत या ठिकाणी नवी मुंबईमध्ये जोपर्यंत एखादा माणूस म्हणजे एखादा कार्यकर्ता जो चांगल्या सुस्थितीत येत नाही तोपर्यंत आपल्याला इतर बाहेरील लोकांवर आपलं अवलंबून राहावंच लागेल. आणि त्या अनुषंगानं आम्ही हा प्रयत्न करत आहोत की भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक लोकांना कसं जास्तीत जास्त प्राधान्य मिळेल ते आमचा हा प्रयत्न चाललेला आहे आणि तो प्रयत्न नेहमीच राहणार आहे. आता या ठिकाणी नवी मुंबईमध्ये गणेश नाईक साहेब हे स्थानिक नेते होते आणि त्यांच्याबरोबर येथील बरेचसे भूमिपुत्र त्यांच्या समवेत काम करत सध्या आहेत अजूनपर्यंत. आणि आत्ता ते काय झालंय, नाईक साहेब तिकडे गेल्यामुळे इतर सगळेच स्थानिक भूमिपुत्र सुद्धा त्यांच्या बरोबर गेलेले आहेत. परंतु आता आपण जे चित्र बघतोय तर त्यांना भाजपमध्ये म्हणजे इतर आमच्या नगरसेवक असतील किंवा खालच्या ग्राउंडचे कार्यकर्ते असतील त्यांना भाजपमध्ये पाहिजे तितकं त्यांना हे मानसन्मान मिळत नाही. बरेचसे नगरसेवक आहेत
की इथं त्या भाजपमध्ये जुने भाजपवाले आणि नवीन भाजपवाले असा प्रकार चाललेला आहे आणि तो आपल्याला दिसतोय समोर, सगळ्यांना दिसतोय समोर, कारण त्यांचे बॅनरवर बघा, इतर कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये आपण बघतो तर काहींचे फोटो असतात, काहींचे फोटो नसतात, किंवा जे जुने मंडळी आहेत ते फक्त नाईक साहेबांचेच फोटो टाकतात, त्यांच्या आमदारांचे, त्यांच्या खासदारांचे, यांचेच फोटो टाकतात, परंतु इतर जे पक्षाचे अध्यक्ष असतील किंवा इतर काही नेते मंडळ असतील त्यांचे फोटो नाही टाकत. तर अशा प्रकारे माझं तर त्या बऱ्याचशा स्थानिक लोकांना सुद्धा आव्हान असेल, जे कार्यकर्ते बीजेपीमध्ये गेलेले आहेत, की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात यावं. मागे जसा तुमचा मान सन्मान तुम्हाला मिळत होता तो मान सन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न निश्चितपणे करू. सर, तुम्ही नगरसेवक राहिलेले आहात, तुम्हाला प्रशासकीय कामाचा अनुभव सुद्धा आहे, यापुढे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर आम्हाला जी एस पाटील हे फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये दिसतील की एखाद्या महामंडळावर तुमची नियुक्ती झालेली असेल की आम्हाला तसं पाहायला आवडेल, ते याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की मी एक समाजकारक आहे, म्हणजे समाजाची सेवा करणं मला खूप आवडतं आणि त्या अनुषंगानं मी नगरसेवक असताना सुद्धा माझ्या प्रवर्गामध्ये खूप काम केलेलं आहे आणि अजूनपर्यंत लोक अजून नाव काढतात. मी ज्यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष होतो तिकडे दिघ्याला असेल, ऐरोली गावात असेल, तो परिसर आहे, त्या परिसरामध्ये जे काम केलेलं आहे अजून लोक विसरलेले नाही आहेत. आणि त्या अनुषंगानं मी, माझं ध्येय एकच होतं की मी तर असं समजतो की मी चुकून राजकारणात आलेलो आहे, तर त्यासाठी समाजकारण हे माझं ध्येय आहे. भविष्यामध्ये नक्कीच जर पक्षाने ठरवलं की कुठलं एखादं चांगलं पद द्यायचं तर मलासुद्धा आनंद होईल, कारण त्या एखादं मोठं पद मिळालं तर त्या अनुषंगानं आपण इतर समाजाचं आपण काम करू शकतो. आणि निश्चितपणे मला काही या ठिकाणी कुठल्या भावनेनं किंवा इतर याच्याने मला काही पैसा कमवायचा नाही आहे, एक समाजाची सेवा करायची आहे. आणि निश्चितपणे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ज्या प्रकारे काम चालू आहे, भविष्यामध्ये चांगली जबाबदारी मिळू शकते मला, आणि त्या अनुषंगानं नक्कीच आपल्या इथे स्थानिक लोक असतील, इतर नवीनबदली लोक असतील, त्या लोकांची सेवा करण्यासाठी जर मोठं पद मिळालं तर नक्कीच मला आनंदच होईल आणि निश्चितपणे पक्ष त्याचा विचार करेलच असं मला वाटतं. आणि शेवटी एखादं महामंडळ मिळावं किंवा कुठलं पद मिळावं ते प्रत्येकाला शेवटी आनंदच होईल, तसं मला सुद्धा एक आनंदच होणार.